कसबा बावड्यातील डॉ डी वाय पाटील पॉलिटेक्निकच्या वतीनं दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी वाय पॉली टॅलेंट हंटचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये कोपार्डेच्या श्रीराम हायस्कूलच्या श्वेता पाटील हिनं पहिला क्रमांक पटकावलाय आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते श्वेतासह स्पर्धेतील हस अन्य विजेत्यांना गौरवण्यात आलं डी वायपी पॉली टॅलेंट हंटमध्ये दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित बहुपर्यायी प्रश्नांद्वारे विद्यार्थ्यांची गुणवत्ता जाणून घेण्यात आली कोल्हापूर जिल्ह्यातून तीनशे बारा विद्यार्थी या टॅलेंट हंटमध्ये सहभागी झाले होते यामध्ये कोपार्डेच्या श्रीराम हायस्कूलची विद्यार्थिनी श्वेता पाटील हिनं प्रथम क्रमांक पटकावला तिला डॉ डी वाय पाटील संस्थेचे विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते दहा हजार रुपये आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं दुसरा क्रमांक मिळवणारा सेंट झेव्हियर्स हायस्कूलचा विद्यार्थी चिन्मय टोणे आणि तिसरा क्रमांक पटकावणारा कसबा बावड्यातील जीवन कल्याण हायस्कूलचा श्रावण पाटील यांना सुद्धा यावेळी गौरवण्यात आलं टॅलेंट हंटमुळं विद्यार्थ्यांना दहावीनंतरच्या शैक्षणिक प्रवासासाठी आत्मविश्वास मिळायला मदत होणार असल्याचं सांगत या उपक्रमाचं आमदार ऋतुराज पाटील यांनी कौतुक केलं कार्यकारी संचालक डॉक्टर ए के गुप्ता यांनी सुद्धा या उपक्रमाचं आयोजन केल्याबद्दल पॉलिटेक्निक प्रशासनाची प्रशंसा केली प्राचार्य डॉ महादेव नरके यांनी डी वाय पाटील पॉलिटेक्निकच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येत असल्याचं सांगितलं टॅलेंट हंटचा उपक्रम दरवर्षी आयोजित करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं यावेळी प्राध्यापक महेश रेणके प्राध्यापक बी जी शिंदे प्राध्यापक अक्षय करपे प्राध्यापक एस ए टोणे यांच्यासह स्पर्धा संयोजन समितीचे प्राध्यापक नितीन माळी प्राध्यापिका सुजाता शिंदे प्राध्यापिका वृषाली पाटील प्राध्यापिका अर्चना जोशी प्राध्यापक असिफ पटेल आणि कर्मचारी उपस्थित होते